नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. ढोणेवाडी बोरगावाडी ग्रामपंचायत अध्यक्षा सुगीतांजली माने आदर्श महिला सरपंच पुरस्काराने सन्मानित. ढोणेवाडी बोरगावाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा स्वगीतांजली विजय माने यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज महोत्सवात माजी मंत्री चंद्रकांत हंडोरी यांच्या शुभ हस्ते आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इसरगंजी येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित शाहू महोत्सव कार्यक्रमात मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह देऊन हा गौरव सोहळा पार पडला. स्वगीतांजली माने यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सत्याच्या मार्गाने यशस्वीरित्या कार्यरत, समयी प्रामाणिकपणे तन मन धन योगदानाने समाजसेवेचा वसा जोपासत समाजातील गरजू व गरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे. शासकीय योजनातून नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य ते ग्रामपंचायत अध्यक्ष या राजकीय प्रवासात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये भरीव विकास कामे केली आहेत, तर भविष्यात 5 पंचसूत्री शाश्वत कामे करण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात कायमस्वरूपी भेडसावणारा सीमावासीय प्रमाणपत्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ व सुंदर तलाव निर्मितीचा प्रकल्प, निराधारांना हक्काचं कायमस्वरूपी घर व जागा देण्याचा विश्वास, शिवाय परिसरातील गरजू व गोरगरीब कुटुंबियांना शासकीय योजनेचा लाभ देत अनेक लहान मोठ्या सरकारी सवलती देऊन जनमानवाचा उद्धार करण्याचा मानस त्यांनी बाळगला आहे. त्यामुळे त्यांच्या सत्य आणि प्रामाणिक कार्याची दखल घेऊन लोकराजा छत्रपती शाहू चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी या संस्थेचा शाहू महोत्सव 2023 अंतर्गत मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श महिला सरपंच पुरस्कार 2023 देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अल्पावधीतच त्यांच्या कार्याची व जनतेची दखल घेऊन हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देऊन ग्रामपंचायत अध्यक्षा स्वगीतांजली माने यांना सन्मानित केल्याने त्यांचे पंचकृषीतून गोड कौतुक व अभिनंदन केले जात आहे. जनशक्ती वॉइस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइटवर शेअर करा.